नमस्कार मित्रांनो, मी विजय कुमार अशोक नरवणे। तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद। आज घेऊन आलो आहे खूप महत्त्वाचा घटक, दिनदर्शिका। प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतोच, प्रश्नाचे स्वरूप वेगवेगळे असते, त्याच्यामुळे ह्या घटकावर व्हिडिओ करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 व्हिडिओ करावे लागतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक समजून घेणार आहोत, तसेच स्पर्धा परीक्षेला पडलेली उदाहरणे सुद्धा स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। पूर्ण व्हिडिओ पहा, कारण प्रत्येक ठिकाणी कन्सेप्ट वेगळी आहे। ह्या ठिकाणी तुम्हाला पुढे पुढे ढकलून व्हिडिओ पाहणं जमणार नाही, कारण प्रत्येक प्रश्नाचे स्वरूप वेगळे आहे। त्याच्यामुळे आपण प्रथमतः बेसिक पाहूया काय आहे ते। असे प्रश्नाच्या वेळी दिनदर्शिकेमध्ये प्रश्न असतो की लीप वर्ष आहे किंवा नाही, साधारण वर्ष आहे किंवा नाही, दिलेल्या पर्यायातून शोधा। मग त्यावेळेस काय करायचं, दिलेलं वर्ष कोणतं आहे, आता इथं 2018 आहे, 2018 एकक व दशकमुळे कोणती संख्या तयार होती बघायचं। एकक व दशकमुळे इथे 18 तयार झालेली आहे, तयार झालेली ही संख्या हे 4 ने निशेष भाग जातो का बघा, म्हणजे 4 पाड्यात आहे का बघा, किंवा 40 पेक्षा मोठी असेल तर 4 ने निशेष भाग जातो का पहा। आता या ठिकाणी 18 आहे, 4 पाड्यात 18 आहे का, 4 × 16 4 × 5 = 20, 18 नाही, भाग गेला नाही, म्हणजे ह्याला साधारण वर्ष म्हणायचं। कोणतं वर्ष म्हणायचं, साधारण वर्ष। आता 2042 तयार झालेली संख्या 42, 4 × 10 = 40, पण 40 पेक्षा मोठी आहे, 4 ने निशेष भाग जातो का बघा। आता मुलं तोंडी सुद्धा करतात बघा, 4 × 1 = 4 = 1, 10 पूर्ण भाग बसणार आहे पण बाकी 2 उरणार आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा साधारण वर्ष। कोणते वर्ष, साधारण। आता 2020 आपलं चालू वर्ष आहे, मग आपलं वर्ष हे लीप वर्ष आहे का नाही, 20 तयार झालेली संख्या एकक दशकापासून 20 आहे, 4 पाड्यात आहे, 4 × 5 = 20, हे आहे लीप वर्ष। आणि मित्रांनो, थोडा वेळ लागेल, व्हिडिओ पूर्ण पहाच, कारण प्रत्येक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे। आता ह्याच ठिकाणी बघा, तिन्ही वर्ष आहेत पण तिन्ही वेगवेगळे प्रकारचे आहेत इथं। आता ह्या ठिकाणी डायरेक्ट पाड्यात आहे, ह्या ठिकाणी पाड्यात नाही, 4 ने निशेष भाग घाला लागला। आता ह्याच ठिकाणी वेगळा आहे बघा, ज्यावेळेस शतक वर्ष येतं, कोणतं वर्ष म्हणायला बघा मी, शतक वर्ष, 1900, 1800, 2000, त्यावेळेस मित्रांनो ह्या संख्येला 400 भागायचं, पूर्ण संख्येला कितीने भाग गेला पाहिजे, 400 ने। आता मुलं काय म्हणतात, इथे 2 0 आहे म्हणजे आता ह्याला 4 ने भाग जाईल का नाही, पुढे 100 समजतील मुलं, पण 2 0 आल्यावर त्याला 400 ने भाग जात असेल तरच पूर्ण संख्येला। आता ह्या ठिकाणी पूर्ण संख्येला 400 ने भागायचं आहे। आता 400 ने कसं भागायचं, सोपी पद्धत असते बघा, 1 0 कटला, 1 0 कटला, 1 0 कटला, 1 0 कटला, आता 400 पाड्यात ही संख्या आहे का बघा, नाही, 4 × 16 4 × 5 = 21, म्हणजे हे लीप वर्ष नाही। आता ह्याच ठिकाणी जर 1600 घेऊ आपण, बघा प्रत्येक प्रश्नाचं कन्सेप्ट वेगळी आहे बघा, 1600 ला 400 ने भागूया, लीप वर्ष 0 साठी, हे कधी शतक वर्ष असेल तरच। 1 0 कटला, 1 0 कटला, 1 0 1 0, 4 × 16 4 निशेष भाग गेला, म्हणजे हे कोणतं लीप वर्ष, कोणतं वर्ष आहे, लीप वर्ष। मग मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला हे लीप वर्ष समजेल, त्यावेळेस साधारण वर्ष आणि लीप वर्षातला फरक समजेल। आता बघा, इथं आपण दोन्हीतला फरक समजून घेऊया, काय फरक होतो बाबा, लीप वर्षात काय असतं आणि साधारण वर्षात काय असतं, साधारण वर्षात काय असतं। आता ह्याच ठिकाणी आपण उदाहरण घ्या, गेल्या वर्षीचं 2019 हे साधारण वर्ष होतं आणि आताचं 2020 हे लीप वर्ष आहे। मित्रांनो, फरक फक्त एवढाच पडतो की ह्या 2020 मधला फेब्रुवारी महिना आहे तो 29 दिवसाचा आहे आणि 2019 मधला 28 दिवसाचा आहे, त्याच्यामुळेच लीप वर्षामधले एकूण दिवस 366 झाले आणि साधारण वर्षामध्ये होते 365 दिवस, म्हणजे लीप वर्षामधला एक दिवस जो वाढला तो फेब्रुवारी मधला एक दिवस वाढलेला आहे, 29 दिवसाचा महिना असल्यामुळे लीप वर्षामधले एकूण दिवस 366 झाले व साधारण वर्षामध्ये एकूण दिवस 365 आहेत। मित्रांनो, अजून एक प्रश्न विचारला जातो की साधारण वर्षामध्ये 52 आठवडे असतात, म्हणजे एक वार हा 52 वेळेस येतो आणि 1 जानेवारीला जो वार आहे तो 53 वेळेस येतो, लक्षात ठेवा, प्रत्येक आठवडा हा 52 वेळेस येतो व 1 तारखे 1 जानेवारीला जो आठवडा वार आहे तो 53 वेळेस येतो,
आपण एकूण गुणाकार करून बघूया, तुम्हाला सगळं स्पष्टीकरणासहित सांगणार आहे। प्रत्येक आठवड्यामध्ये 7 वार असतात, 2 × 7 = 14, हाचाला 1 × 7 = 35, 36 364 आणि हा 53 वेळेस येणारा 1 वार 365 दिवस झाले। आणि ह्या ठिकाणीच 1 व 2 जानेवारीचा वार 53 वेळेस येतो, 1 व 2 जानेवारीचा वार 53 वेळेस येतो। म्हणजे हा जर फरक तुम्हाला समजला तर तुम्हाला दिनदर्शिकेवरचा कोणता पण प्रश्न सोडवायला अवघड जाणार नाही। महत्त्वाचं आहे की लीप वर्ष आणि साधारण वर्ष समजणे। मित्रांनो, मी प्रत्येक घटकावर गणितातल्या सोप्या ट्रिक्सने व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। मित्रांनो, महत्त्वाचं हे आहे की प्रश्न विचारला जातो 15 ऑगस्टला, आपण व्हिडिओ मोठा होणे म्हणून शॉर्टकट वापरूया, 15 ऑगस्टला सोमवार आहे, 15 ऑगस्टला सोमवार आहे, तर शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर, शिक्षक दिनी कोणता वार असेल? ओके, 5 सप्टेंबर, 15 ऑगस्ट सोमवार आहे, 5 सप्टेंबरला कोणता वार? मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे बेसिक जे आहे, आता एक ट्रिक्स आहे लक्षात ठेवा, LS BS म्हणजे काय? L म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असते, 1 ऑगस्ट। S स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट, B बाल दिन, कोणता दिवस? बाल दिन कधी असतो? तो 14 नोव्हेंबर। आणि हा S म्हणजे शिक्षक दिन, इथं घेतला तरी चालेल कारण तो सप्टेंबरमध्ये असतो। S म्हणजे कोणता? 5 सप्टेंबर। बघा, ह्या सर्व तारखेला एकच वार असतो, म्हणजे 1 ऑगस्टला सोमवार असेल तर 5 सप्टेंबरला सोमवारच असणार, 15 ऑगस्टला पण सोमवारच असणार आणि 14 नोव्हेंबरला पण सोमवारच। LS BS लोकमान्य टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिवस, बाल दिन, शिक्षक दिन। मित्रांनो, हे शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यामुळे 15 ऑगस्टला सोमवार असेल, 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन, शिक्षक दिनला पण कोणता वार येणार? सोमवारच। मित्रांनो, अशा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवलात किंवा ट्रिक्स लक्षात ठेवलात तर तुम्हाला कसे पण दिनदर्शिकेवरचे प्रश्न हे सोडवायला सोपे जाईल। या LS BS प्रमाणे अजून एक आहे, त्याला शॉर्टकटमध्ये मी MMC म्हणतो, MMC म्हणजे काय? बघा, महाराष्ट्र दिन 1 मे, महाराष्ट्र दिन 2 म, M महात्मा गांधी जयंती, महात्मा गांधी जयंती, आणि हे सी म्हणजे क्रिसमस, सी म्हणजे काय? क्रिसमस। महात्मा गांधी कितीला असते? 2 ऑक्टोबरला असते, 2 ऑक्टोबर, क्रिसमस 25 डिसेंबर। हे शॉर्टकट आहे MMC, लक्षात ठेवा। महाराष्ट्र दिन 1 मे, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, क्रिसमस 25 डिसेंबर। 1 मेला जर मंगळवार असेल, 25 डिसेंबरला मंगळवारच येणार, म्हणजे आपल्याला वार मध्ये मोजत बसायची गरज नाही। ह्या सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे प्रत्येक गणिताची ट्रिक्स वेगवेगळी आहे, MMC लक्षात राहील ना? मित्रांनो, ह्याच्यासाठी मी म्हणतो की मला या दिनदर्शिकेवर जो व्हिडिओ करायचे म्हणले तर मला 3-4 सुद्धा व्हिडिओ पुरणार नाहीत, त्याच्यामुळे मी आज काही प्रश्न घेणार आहे ह्याच्यावर आधारित, व पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा मी शाब्दिक जे प्रश्न आहेत ते त्याच्यावर आपण घेणार आहोत। आपण ह्या ठिकाणी आता एक प्रश्न बघूया, इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप पुस्तकातील प्रश्न वाचूया। पहिला, आपण 1 फेब्रुवारी 2016ला सोमवार होता तर 1 मार्च 2016 या दिवशी कोणता वार असेल? मित्रांनो, माझ्याकडे म्हणजे मला भरपूर तुम्हाला द्यायचं म्हणून वेळ आता खूप मोठा व्हिडिओ होणार आहे, त्यासाठी मी शॉर्टकटमध्ये घेत आहे। बघा, 1 फेब्रुवारी 2016ला सोमवार होता, 1 मार्चला कोणता वार असेल? आता ह्याच्या ह्यासाठी महत्वाचं काय आहे तुम्हाला लक्षात ठेवा, जर
तीस तारखेचा महिना असेल, तीस एकतीस एकोणतीस, बघा तीस एकतीस एकोणतीस अठ्ठावीस ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. बघा जर अठ्ठावीसचा महिना असेल, अठ्ठावीसचा महिना असेल तर प्रत्येक वार हा चार वेळेस येतो, प्रत्येक वार हा चार वेळेस येतो. एकोणतीसचा महिना असेल तर एक तारखेचा वार, एक तारखेचा वार पाच वेळेस येतो आणि बाकी सर्व वार हे चार वेळेस येतात. लक्षात ठेवा काय म्हणालो मी, एक तारखेचा वार हा पाच वेळेस येतो आणि बाकी सर्व वार चार वेळेस येतात. तीस तारखेचा महिना असेल तर एक व दोन तारखेचे वार हे पाच वेळेस येतात. किती वेळेस येतात? पाच वेळेस, आणि बाकी सर्व वार चार वेळेस येतात. एकतीस तारखेचा महिना असेल, एक दोन तीन तारखेचे वार पाच वेळेस येतात. हे जर कन्सेप्ट तुम्हाला समजली तर तुम्ही किती मोठं म्हणजे वार काढायचं गणित असेल तर तुम्ही चुटकी सुरशी सोडू शकणार. महत्त्वाचं काय आहे, अठ्ठावीस तारखेचा म्हणजे अठ्ठावीस दिवसाचा वार असेल, प्रत्येक वार हा चार वेळेस. एकोणतीसचा असेल, एक तारखेचा हा पाच वेळेस. म्हणजे प्रश्न कसा असतो बघा, एक जानेवारीला सोमवार असेल तर एकोणतीस जानेवारीला कोणता वार असेल? मोजत बसू नका मित्रांनो, लक्षात ठेवा एक तारखेचाच वार हा एकोणतीस तारखेला येतो. लक्षात ठेवा एक तारखेचा वार हा एकोणतीसला येतो, दोन तारखेचा वार तीसला येतो, तीन तारखेचा वार एकतीसला येतो. ह्या शॉर्टकट लक्षात ठेवा. आता हे गणित सोडवायचं शॉर्टकट बघा, मी सांगतो. एक फेब्रुवारी 2016 सोमवार होता, एक मार्च 2016 कोणता वार असेल? लक्षात ठेवा 2016 हे लीप वर्ष आहे, त्याच्यामुळे 29 दिवस. एक फेब्रुवारीचा वार हा 29 फेब्रुवारीला असणार, लक्षात ठेवा. म्हणजे 29 फेब्रुवारीला सोमवार असणार आणि लगेच त्याच्यापुढे 1 मार्च असणार आहे, त्याच्यामुळे कोणता वार येणार आहे? मंगळवार. कोणता वार येणार आहे? मंगळवार. 1 मार्चला कोणता वार? मंगळवार. हे शॉर्टकट. आत्ताची आता बघा, आपण जी आता ट्रिक्स सांगितली होती UMC त्याच्यानुसार बघा, हे जर 2016 गांधी जयंती रविवारी असेल तर त्याच वर्षीचा नाताळ कोणत्या वारी असेल? आता ह्या ठिकाणी मोजत जर बसले मुलं तर खूप वेळ जाईल, आणि ह्या वेळ जाण्यामध्ये पुढचे जे गणित सोडवायचे आहेत त्यासाठी वेळ त्यांचा म्हणजे पुढील गणित राहूनच जातात. शॉर्टकट UMC, महात्मा गांधी जयंती, महाराष्ट्र दिन, नाताळ. महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, 25 डिसेंबर नाताळ. अरे तोच वार मोजत कशाला बसायचं? रविवार एक पर्याय, रविवार. पुढचा प्रश्न बघा, सौर वर्षाचा सुद्धा आपण अभ्यास करायला हवा मित्रांनो. सौर वर्षावर आधारित खूप प्रश्न असतात. पुढील पैकी सौर वर्षाच्या कोणत्या महिन्याचे दिवस 30 किंवा 31 असतात? तर लक्षात ठेवा 30 किंवा 31 दिवस हे चैत्र महिन्याचे असतात. मित्रांनो यावर आधारित प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप वेगळं असणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये मी अजून शाब्दिक गणित उदाहरणं घेणार आहे, त्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही माझा पहा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही इतरांपर्यंत शेअर करा मित्रांनो. आता आपण MPSC परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न पाहूया कशा प्रकारचे असतात. बघा MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न असतात, त्याच्यामुळे हा प्रश्न आता बघूया आपण. आता मी फक्त 2 उदाहरणं घेणार आहे, 15 ते 16 मिनिटाचा व्हिडिओ होता मित्रांनो. आणि आवडत असेल तर इतरांना शेअर करा मित्रांनो. सोप्या सोप्या ट्रिक्स ह्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्या तर त्यांचा फायदा होईल. आता ह्यातले आपण 2 पाहूया उदाहरणे सोडून. 1 जानेवारी 1976 या दिवशी राजूचा जन्म झाला, त्याचा 9वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल? मित्रांनो जेवढं गणित मोठं असेल, हार्ड असेल, तेवढं सोडवायला सोपं असतं, कारण त्याला ट्रिक्स वापरायची असते. आता बघा 1 जानेवारी 1976 1 जानेवारी 76 कोणता वार होता त्याचा? म्हणजे जन्म झाला. काय झाला? जन्म झाला. तर 9वा वाढदिवस कधी येईल विचारता? कितवा वाढदिवस? 9वा वाढदिवस. आता लक्षात ठेवा मित्रांनो, 76 मध्ये 9 मिक्स करा. किती? 85. म्हणजे 1985 1 जानेवारी रोजी कोणता वार असेल? खूप सोपा आहे, काही सुद्धा करायचं नाही. काय केलं बघा, 76 मध्ये 9 मिक्स केले, दिलेलं वर्ष, त्याच्यामध्ये आपल्याला 9वा वाढदिवस विचारला, त्याच्यामुळे 9 मिक्स केले, 85 आले मित्रांनो.
आता फक्त एवढं करायचं आपल्याला, जास्त काही करू नका. नववा वाढदिवस 9 लक्षात ठेवा, 9. आता 76 ते 85 मध्ये लीप वर्ष किती आहेत पहा, 76 ते 85 मध्ये लीप वर्ष. 76 एक लीप वर्ष आहे, 80 एक लीप वर्ष आहे, आणि 84 एक लीप वर्ष आहे. किती लीप वर्ष झाले? 3. आणि असं मोजत जर बसायचं म्हणलं तर मुलांना खूप वेळ जाईल. त्याच्यामुळं लीप वर्ष आपल्याला माहित आहे, 4 निश्चित भाग गेला पाहिजे. 76 80 84 3. बघा हे 9 कुठले आले, 9वा वाढदिवस म्हणलं, 10वा म्हणलं असेल तर 10 लिहा. लीप वर्ष किती आले, 3. त्याच्यामध्ये ऍड करा 9 3 12. खूप सोप्या पद्धतीने मित्रांनो किती आलं, 12 आलं. आता फक्त काय करायचं आहे, ह्या 12 7 भागा फक्त, बाकी काही करायचं नाही. लय सोपी पद्धत आहे. 12 7 भागा फक्त, 7 1 7, 12 म्हणून 7 गेले, खाली किती राहणार आहेत, 5. हे बाकी खूप महत्वाचे आपल्याला, खाली जे आपली 7 राहिले ना ते बाकी महत्वाचे आहे. बघा ह्या वरच्या भागाचा विचारच नाही करायचा आपल्याला. काय केलं, 9 लीप वर्ष मिसळीमध्ये 12 झाले, 12 7 भागलं, खाली किती बाकी राहिले, बाकी महत्वाचे 5. आता फक्त काय करायचंय, आलेले 5 दिवस ह्या सोमवारच्या पुढे मोजा. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मित्रांनो शनिवार उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे अनेक गंत आहेत ह्या ठिकाणी, आपण सराव करू शकतो. आणि अजून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे स्वरूप प्रश्नाचं वेगळं, अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते गणित पाहूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही शेअर करा, इतर व्हिडिओ माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. आणि तुम्ही देत असलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.